तर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर आरोप केलाय. ठार मारणं, तंगड्या तोडणं ही काय सेना स्टाईल आहे का असं म्हणत उदय सामंत यांनी हल्ल्याच्या पाठीमागे शिवसेनेचा हात आहे असा अप्रत्यक्षरित्या आरोप केलेला आहे. शिवाय माझ्यावरचा हल्ला हा पूर्वनियोजित होता असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. ठार मारणं ही काय शिवसेनेची स्टाईल आहे का असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर आरोप केलेला आहे. तर माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता असा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. लोकशाहीमध्ये एखादा विचार बदलणं, एखाद्या व्यक्तीबरोबर राहत असताना दुसरी व्यक्ती जी पटते त्यांचा विचार पडतो, ती राजकारण स्वीकारणं हे लोकशाहीतली एक मला असं वाटतं की प्रघात आहे. अनेक लोकांनी हे केलेलं आहे, पण त्याचं उत्तर काय? ठार मारणं, मारणं, तंगड्या मोडणं, कानपाटात मारीन, काळं फासा, गाड्या फोडा, गाड्या जाळा, सेना स्टाईलमध्ये उत्तर द्या. ओ काय, ठार मारणं ही काय सेना स्टाईल आहे का? तंगड्या मोडणं ही काय सेना स्टाईल आहे? कानपाट फोडणं ही काय सेना स्टाईल आहे? कोणाचं कनेक्शन आहे असं पोलीस तपास चालू असताना मी बोलणार नाही. पूर्वनियोजित होता तर थोडीफार शंका यायला लागलेली आहे की कदाचित मुख्यमंत्री मोदींचा रूट त्या ठिकाणून नसावा, पण मुख्यमंत्री त्या ठिकाणून जातील. एका तर कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तानाजी सावंतांचं पण नाव घेतलेलं आहे. मला असं वाटतं हे काय चाललं आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकशाही उरली की नाही किंवा ठेवायचीच नाही असं काही लोकांनी कदाचित विडा उचललेला दिसू शकतो. दरम्यान ज्या रस्त्यावर उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला झाला तो रस्ता मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा नव्हता अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की तो जो रूट होता तो कॅनवायचा रूट नव्हता किंवा कॅनवायमध्ये ती घटना नाही घडलेली, ती इंडिपेंडंट वेगळ्या ठिकाणी घडलेली घटना आहे. तो रूट कॅनवायचा नव्हता. तो रूट आपल्याला इकडनं होता, तो ते मिसप्लेस झाले, मागं राहिले, आणि मागं राहिल्यामुळे त्यांची गाडी शॉर्टकटनी यायचा प्रयत्न केला त्यांनी, म्हणून ते तिकडे त्या सभेच्या जवळ गेले तिकडे, आणि सभा सुटायचा आणि ती गाडी एकत्र यायचं.